Exact. Yeah.
It's
सेक्टर के एक्सपर्ट्स और अन्य देशों के अनुभवों को ध्यान में रखते हुए देश आज एक महत्वपूर्ण निर्णय करने जा रहा है। आज रात 12 बजे से पूरे देश में, ध्यान से सुनिए, पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है। बहुत महत्वपूर्ण जंक्शन है आप लोगों में, जब कोरोना वायरस के पहले यहाँ बहुत भीड़ हुआ करती थी, चारों दिशाओं से कोरोना का भीड़ था, हड़ू हड़ू सारे भारतावर से हड़ू लगता गाड़ियां नजर आ रही है, और जो गाड़ियां वाड़ता अपनी वो वही कैसी अपवाद थे, जो की हड़ू हड़ू मुंबई मतली कोरोना की संख्या दुप्पट कभी तिप्पट अच्छी हड़ू लगती, स्कूल कॉलेजेस मॉल सर्वत्र हळू हळू सगळं बंद होत गेलं, रस्ते ओस पडू लागले, मग आता ह्यात आपली देवस्थान सुद्धा कशी अफवा ठरतील। अगदी शेवटी शेवटी देवाने सुद्धा आपल्या मंदिरांचे दरवाजे बंद करून टाकले। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास जो महाराष्ट्र शासन नियंत्रित, आज समिति ने निर्णय लिया कि जब तक अगली सूचना प्राप्त ना हो तब तक मंदिर भाविकों के दर्शन के लिए बंद रहेगा। लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा एक मोठा निर्णय झालेला आहे। मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करून यंदा 3 फुटांची मूर्ती बसवण्याचा निर्णय या गणेश मंडळाने घेतलेला आहे। वैभव परब या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। वैभव, अतिशय स्तुत्य निर्णय म्हणायला हवा या मंडळाचा। नक्कीच, आणि सगळीकडून आता या मंडळाचं कौतुक होत आहे, कारण का 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व गणपती मंडळाची चर्चा केली, त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती कमी असू द्या आणि उत्सवाची मूर्ती वाढवू द्या असं एक आवाहन आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, आणि या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मान देत आता लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। काल सायंकाळी त्यांची एक महत्वाची बैठक पार पडल्याने या बैठकीत सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे। लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गणेश गल्लीतला मुंबईचा राजा, त्या ठिकाणी 22 कोटी उंच गणपती बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी राज्यातून देश विदेशातून अनेक भाविक आहेत ते येत असतात, पण यंदा मात्र कोरोनाचं संकट असल्यामुळे ते 22 160 जणांवरती ही चाचणी सुरुवातीला होईल, स्वेच्छा पत्र देणाऱ्यांवरती ही चाचणी केली जाणार आहे। ऑक्सफोर्डच्या कोरोनावरील लसीची चाचणी मुंबई मधील KEM रुग्णालयामध्ये होणार आहे। खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। सर्व जनता नवीन लस येईल आणि कोविड मधून मुक्त होईल याची वाट पाहते, आणि सध्या लॉकडाऊन मध्ये खूप शिथिलता आणण्यात आलेली आहे आणि लोकांचा संपर्क वाढलाय, या पार्श्वभूमीवर या लसीचं महत्व अधोरेखित होत आहे। या लसीची चाचणी मुंबई मधील KEM आणि नायर रुग्णालयामध्ये 160 रुग्णांवरती केली जाईल। जे लोक स्वतः लसीची चाचणी करून घेण्यास तयार आहेत त्यांच्याकडून कन्सेंट लेटर घेतलं जाईल, जे नियम असतील त्या नियमाप्रमाणे चाचणी केली जाईल, ज्यांच्यावरती चाचणी होणार आहे त्यांना देखरेखीखाली देखील ठेवण्यात येईल। कोरोनावरील लस आपल्याला नक्कीच मिळेल, पण लस मिळताच आपल्याला गाफील राहणे शक्य नाही। आपल्याला कोरोना व्हायरस हा सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमाने आपण त्याला लांब ठेवू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त आपण अजूनही काही माध्यम किंवा पर्याय निवडू शकतो ज्याच्या मार्गाने आपण कोरोना व्हायरसला आपल्या घरापासून, आपल्या लोकांपासून, आपल्या समाजापासून लांब ठेवू शकतो।
इथे जमलेल्या समस्त कडेज भक्तांना मात्रेंच्या राजाकडून एक नम्र विनंती. सर, आपल्याला आपले हे युवाभावाचे सण पुन्हा एकदा ह्या धूमाने ह्या उत्साहाने साजरे करायचे असतील तर आपल्याला या कोरोना नावाच्या महामारीला लवकरात लवकर आपल्या देशातून आपल्या शहरातून आपल्या साऱ्या जगातून नाहीसा करायचा. त्याच्यासाठी आपल्याला जास्त मोठं काही करायचं नाही. आज हॅन्ड सॅनिटायझरनी नियमित साफ करावे. आपले घर तसेच आपले समाज एवढे स्वच्छ ठेवावे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यापासून कोणत्याही आपल्या व्यक्तीला आपल्या परिवाराला आपल्या समाजाला किंवा आपल्या देशाला त्याच्या पुढे होऊ नये याची आपण काळजी घ्यायची. तर चला पुढच्या वर्षी परत भेटण्यासाठी आपण तुमचा निर्धार करू आणि त्या जोमाने त्या उत्साहाने परत एकदा साजरे करू. बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती.